नमस्कार. देशदूतच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी पियुष शिरवाडकर आवळे आपल्या सर्वांचं स्वागत करते. सर्वत्र नवरात्रीनिमित्त आदिशक्तीचा जागर सुरू असताना देशदूतच्या माध्यमातून आपण एक वेगळा विषय मांडणार आहोत आणि आरोग्याचा जागर करणार आहोत. यानिमित्त आपण उपास, उपासाचे बदललेले स्वरूप आणि उपासाविषयी असलेल्या समजुती यावर पुढील 9 दिवस बोलणार आहोत. या विषयावर बोलण्यासाठी आपल्या बरोबर तज्ज्ञ म्हणून डॉक्टर विनीता देशपांडे आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर विनीता देशपांडे या होमिओपॅथिक डॉक्टर असून त्यांनी फंक्शनल मेडिसिनचा अभ्यास केलेला आहे आणि त्यात पुढे ते मास्टर्स देखील करत आहेत. हा विषय मांडताना जीवनशैली आणि योग्य आहार या माध्यमातून त्या पेशंट्सला ट्रीट करतात, ट्रीटमेंट देतात. मॅडम, आता सध्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये उपासाबद्दल बरीच जे धार्मिक अधिष्ठानच प्रत्येक उपासाला दिलेलं आहे, तर हे उपास जे आहे हे करावे का? आता उपास या विषयावरती आपण पुढचे 9 दिवस सातत्याने बोलणार आहोत, तर मेन विषयाला सुरुवात करण्याच्या आधी मी असं सांगू इच्छिते की उपासाविषयीची जनजागृती करण्याची आता गरज निर्माण झाली. त्यामुळे जसं जसं समाजाची गणन बनते तसं तसं उपाययोजना पण करायला आपल्याला आवश्यकता असते, कारण की समाज मन एक कलेक्टिव्ह थॉट्स आपण म्हणतो की समाज मन बदललं की अचानक पुढे जायला, म्हणजे अचानक बदल करता येत नाही. समाज मन आधी बदललं तर मग सोपं होतं आपल्याला बदल करणं. त्यामुळे उपासाविषयी बोलणं आणि उपासाविषयी जे काय समाजामध्ये गोष्टी चालू आहेत त्याबद्दल खरंच काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन इथून पुढे उपासाबद्दल सांगण्याचा. दादा, उपास जे काय आत्तापर्यंत आपण बघत आलो, अनेक संकल्पना किंवा जे काय रूढी परंपरेने उपास आपण बघत आलो, तर त्याच्यामध्ये उपास न होता उपहास केला जातोय. तर जेव्हा तुमचा प्रश्न असा माझ्यापर्यंत येतो की उपास करावा का, तर मी म्हणेल नक्की करावा उपास, कारण की उपास करावा पण उपहास होऊ देऊ नये, त्याचं मी उत्तर देईन. आणि जे काय रूढी परंपरा ज्या समाजाने आपल्याला देऊ केलेल्या असतात त्या संस्कृतीनुसार आलेल्या असतात आणि संस्कृती आपल्याला मदत करत असते की योग्य जीवन पद्धती कशी आपण सुरळीत ठेवावी यासाठी. जेव्हा जीवन पद्धती सुरळीत होते, जसं अन्नातनं काही आजार येतात तेव्हा ते अन्नानेच मागे जायला पाहिजे, काही आजार विचारांनी येतात ते विचारांनी मागे जायला पाहिजे, अशा कन्सेप्टवरती मी गेल्या 3 वर्षापासून काम करते. त्यालाच आपण फंक्शनल मेडिसिन किंवा कार्यान्वित औषध असं आपल्याला म्हणता येईल. तर आता उपासाबद्दल जेव्हा मी सखोल अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा आपण असं मानलंच पाहिजे, म्हणजे ते फॅक्ट आहे की प्रत्येक मानव म्हणजे प्रत्येक माणूस हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे जर आपण हे मान्य केलं लवकर की आपण निसर्गाचाच एक भाग आहे तर उपास ही संकल्पना आपल्याला सोपी जाईल समजण्यासाठी. त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जाते, आपल्या पूर्वजांकडे घेऊन जाते की आदिमानवाचा जर आपण विचार करायला गेलो तर जंगलामध्ये जेव्हा आदिमानव राहायचे, आपले पूर्वज राहायचे, तेव्हा त्यांना असं जे मुबलक की या कोपऱ्यावरती हे हॉटेल किंवा त्या कोपऱ्यावरती या खाऊचं दुकान, 20 मिनिटात हा, किंवा आजकाल तर ऑन व्हील्स रेस्टॉरंट ऑन व्हील्स ही कन्सेप्ट आलेली आहे, तसं काही नव्हतं. त्यामुळे उपवास हा त्यांचा अविभाज्य घटक होता, त्यांच्या आयुष्याचा एक भाग होता. जसं सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांना अन्नाच्या शोधात बऱ्याच वेळेला भटकायला लागायचं, जेव्हा अन्न मिळायचं तेव्हा संध्याकाळी ते त्याचं अन्नग्रहण व्हायचं, अशाच पद्धतीने व्हायचं. त्यामुळे गॅप निर्माण आपोआप व्हायचं आणि त्यालाच आपण उपास ही संकल्पना मला वाटतं ती योग्य अशा अर्थाने घ्यायला हवी. आता आजकाल काय होतं की उपास म्हटलं की आपण सकाळी 11 वाजता 9:30 वाजता आपण हे खाणार आहोत किंवा दुपारी 12 वाजता आपण हे खाणार आहोत, 4 वाजता आपण या पद्धतीचा डोसा खाणार आहोत, म्हणजे काय म्हणतात भगरीचा डोसा. हा, वेगवेगळ्या मासिकांमध्ये पण असं बघितलं जातं की अनेक उपासाच्या पदार्थांची रेलचेल आपल्याला दिसते, तर अशा पद्धतीचा उपास करणं म्हणजे माझ्या मताने हा उपहास आहे. तर आदिमानवाच्या काळामध्ये कसं गॅप दिली जायची की सकाळपासून रात्रीपर्यंत अन्न शोध करण्यासाठी जो काय वेळ दिला जायचा तो मला वाटतं उपास होता. आणि उपास हा निसर्गाने देऊ केलेलंच एक काय म्हणतात एक संजीवनी आपल्याला म्हणता येईल, म्हणजे थोडक्यात मानवाची निर्मिती केली गेली तेव्हाच त्याने किती वेळ तो उपाशी राहू शकतो हे आधीच ठरलेलं होतं, पण आपण आपल्याला जास्त अन्नाचा पुरवठा. हा, म्हणजे मी असं सांगेन की आपण जे आता ठरवलं आहे की 9:30 वाजता आपला ब्रेकफास्ट असतो, दुपारी 11:30 वाजता आपला लंच असतो, किंवा 1 वाजता आपला लंच असतो, मग 3-4 वाजता आपला स्नॅक टाईम असतो आणि रात्री 8 वाजता आपलं जेवण असतं, तर हे आपण मला वाटतं आपण आपल्या स्वतःला ट्रेन केले, हे निसर्गाने आपल्याला सांगितलं नाही. निसर्गाने आपल्याला हे
सांगितले, जसं शरीर मी नेहमी सांगते, होमिओपॅथी मध्ये पण जे सांगितलं जातं किंवा सगळ्याच शास्त्रांमध्ये हे सांगितलं जातं की तुम्ही शरीराला पहिल्यांदा ओळखा. शरीराने जर तुम्हाला सांगितलं की आता खाल्लं पाहिजे याचा अर्थ तुम्हाला खाल्लं पाहिजे, ती निसर्गाकडनं आलेली उपाययोजना आहे. पण जर शरीराने तुम्हाला सांगितलं की हे तुम्ही खाऊ नका, आता तुमचं पोट भरलेलं आहे किंवा तुम्हाला आवश्यकता नाहीये, तर मला वाटतं तेव्हा आपण बघितलं पाहिजे. नक्कीच, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की उपास ही आपल्याला ऍक्च्युली संस्कृतीने दिलेली एक वैज्ञानिक गोष्ट आहे जिला आपण धार्मिक अधिष्ठान दिलेलं आहे. नक्कीच. आणि आपण आत्ताच बोललात की आपण उपवासाचा उपहास केलेला, मग हा उपहास होऊ नये म्हणून उपास कसे करावे? हा ऍक्च्युली खूप मोठा प्रश्न आहे, म्हणजे याचं उत्तर खूप मोठं असू शकतं, पण इथे एक छोटं हे देण्यासाठी म्हणजे उपाय योजनेसाठी मी असं म्हणेन की आठवड्यातनं एक उपास सगळ्यांनी केला तरी खूप चांगली गोष्ट आहे. पण उपास करताना मला वाटतं खाण्याकडे लक्ष न देता लंघनाकडे लक्ष आपलं दिलं गेलं पाहिजे, कारण की आपल्या शास्त्रामध्ये पण सांगितलं आहे की लंघनम परमौषधम, की लंघन जर केलं म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त काळापर्यंत जर तुम्ही उपास करू शकलात, उपाशी राहू शकलात, आपल्याला उपासमार नाही करायचे, आपण उपाशी काही काळापर्यंत आपण राहू शकतो. वैज्ञानिक संशोधनानुसार असं पण आहे, सांगितलेलं आहे रिसर्चनुसार की 40 दिवस जरी अन्न आपण घेतलं नाही तरी पण आपण व्यवस्थित जिवंत राहू शकतो. अच्छा, म्हणजे जे पूर्वीच्या काळामध्ये परत मी तुम्हाला घेऊन जाते जंगलामध्ये की आदिमानव जे होते की ते त्यांना समजा अन्न नाही मिळालं आणि अचानक नॅचरल कॅलिमिटीजला त्यांना सामोरं जायला लागलं, अचानक काही भूकंप आला किंवा अचानक पाऊस कोसळायला लागला, अशा कंडिशनमध्ये गुहेमधनं त्या लोकांना जर बाहेर जाता येत नसेल तर तेव्हा काय असायचं? तेव्हा काय त्यांच्याकडे रेफ्रिजरेटर्स नव्हते, तेव्हा काय त्यांच्याकडे फ्रीज नव्हते, पण जे काय अन्न साठलेलं असायचं शरीरामध्ये अशी ठेवण निसर्गानेच दिलेली आहे की जे काय आपण खातो ते सगळ्याच्या सगळं तुम्ही संध्याकाळी कितीही व्यायाम केला तरी ते पूर्ण पचत नाही, म्हणजे ते पूर्ण निचरा होत नाही. त्याचा निचरा अशा पद्धतीने होतो की त्याच्यातला अर्धा भाग तुमच्या शरीरामध्ये साठवणूक केली जाते, की ती काय म्हणतात ती निसर्गाने देऊ केलेली उपाययोजना आहे, की म्हणजे तुम्हाला अन्न जरी नाही मिळालं काही काळापर्यंत तरी ते अन्न वापरलं जाईल. आणि ती उपाययोजना मला वाटतं आता उपहास जे मी म्हणते की आपण सारखं सारखं खात राहून आणि आपण साठवणुकीकडे वळलो आहोत, तर आता मला वाटतं नवरात्रीचा आपण सगळं उपासावर आज घटस्थापना आहे आणि घटस्थापनेनिमित्त आजपासून अनेक जणांनी पारंपरिकरित्या उपासाला सुरुवात केली असेल. अनेक जण एक धान्य उपास करतात, काही जण एक वेळेस उपास करतात, तर आपण थोडक्यात असं काही सांगू शकतो का की हे 9 दिवस आजचा पहिला दिवस आहे, म्हणजे आपण निश्चित आजपासून सगळ्यांना सांगू शकतो की उपास तुम्ही अशा पद्धतीने केला तर हे 9 दिवस खरंच सत्कारणी लागतात. आता एक धान्याचं तुम्ही जे म्हणालात की उपास, कारण अचानक जेव्हा आपण 4 वेळा खात असतो, सकाळ दुपार काय म्हणतात ब्रेकफास्ट लंच युअर स्नॅक संध्याकाळचं आणि डिनर, हे 4 वेळा जर तुम्ही खात असाल आणि ती जर त्या सवयीचा भाग असेल, तुम्हाला ती सवय असेल, तर अचानक तुम्ही अन्न बंद नाही करू शकणार. म्हणून शरीराला पहिल्यांदा जर ओळखलं सुरुवात करताना, हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा की अचानक बंद न करता हळूहळू करत करावं हे योग्य आहे. पण आता नवरात्र आहे, 9 दिवस जर तुम्हाला काहीतरी सुरुवात करायची असेल तर समजा एक धान्य उपास आपण जर ठरव, बरेच लोक करतात की एक धान्य करायचं, मग मी म्हणेन की असा उपास सुरू करा की एक धान्य म्हणजे जे धान्य तुम्ही इतर वेळेला खात नाही, जसं नाचणी इतर वेळेला खाल्ली जात नाही, जसं राजगिरा इतर वेळेला आपण त्याच्याकडे बघत पण नाही, मग एक धान्य वापरताना ज्वारी किंवा गहू किंवा बाजरी असे जे नेहमीचे आहेत ते न वापरता तुम्ही हे जे वापरत आलेले नाहीये हे धान्य आपण वापरून बघू शकतो, अशी सुरुवात आपण करू शकतो. म्हणजे अचानक उपाशी राहण्याकडे पोहोचण्याआधी आहारामधले छोटे छोटे टप्पे आपण ओलांडू शकतो आणि त्याच्यानंतर उपासाला सुरुवात करू शकतो जो अपेक्षित आहे. आणि मला वाटतं हळूहळू आता आपला पहिलाच आपण बोलतोय तर हळूहळू उपासाबद्दल आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तसं आपल्याला सोपं होईल. तर एक धान्याचं मी म्हणेन की जे वापरलेलं नाही आहे तुम्ही आतापर्यंत नेहमी त्या धान्यापासून आपण सुरुवात करू शकतो. दुसरं मी असं सांगेन की नवरात्रीचा 9 उपास करत असताना समजा बऱ्याचदा असं होतं की सवय नसल्याने आपल्याला सारखी भूक लागते आणि आपण त्या याच्यामध्ये राहू शकत नाही, तर मग छोटा छोटा गॅप आपण प्रॅक्टिस करायला हरकत नाही. जसं आपण आत्ता जेवलोय मग 4 तासांपर्यंत आपण काही खायचं असं आपण करू शकतो, म्हणजे अचानक दिवसभर उपाशी राहण्यापेक्षा हळूहळू गॅप वाढवू शकतो. किंवा काही जण आजकाल 2 वेळा जेवण करतात अशी पण कन्सेप्ट आहे, मग 2 वेळा जेव्हा जेवण करतात तेव्हा 2 वेळा जेवण जे करतात ते ह्या पदार्थांचं जे आपण नेहमी खातो ते पदार्थ न करता इतर पदार्थ जे आपण खात नाही तसं आपण बदल शकतो करून खाणं जास्त महत्वाचं आहे. आणि जे आपण आहारामध्ये दुर्लक्ष
धान्य म्हणा किंवा पदार्थ आहे ते आपण त्याचा समावेश करणं आवश्यक आहे. म्हणजे आपण अजून काही त्यांना सांगाल की जाता जाता की तुम्ही हे खा, यावेळेस हे खाऊन बघा. राजगिरा आपण सांगितलं, आपण नागली सांगितलं, असं आजकाल बऱ्याचदा फळांवरती भरपूर जण उपास करतात की फळं खायला पाहिजे. तर मी म्हणेन की फळं तुम्ही खाऊ शकता, पण तुम्ही ज्यूस पिऊ नका. कारण एक ग्लासामध्ये फळाच्या ज्यूसमध्ये तुम्ही जितकी रक्तशर्करा वाढवता किंवा जितकी साखर असते त्याच्यापेक्षा जर तुम्ही फळं खाल्ली, तर फळं खाल्ल्यानंतर आणि सकाळच्या याच्यामध्ये न खाता, म्हणजे नाश्त्याच्या वेळेला फळं न खाता तुम्ही दुपारच्या वेळेला समजा फळं खाल्ली तर ती मला वाटतं उत्तम होईल. आणि फळं जर तुम्ही चिरून खाल्ली, म्हणजे त्याचा ज्यूस न घेता, तर फळांमध्ये जे काही फायबर्स असतात ते फायबर्स इंटेस्टाईनच्या समोर एक वॉल तयार करतात आणि त्या वॉलमध्ये जे काय साखर तुमच्या इंटेस्टाईनमधनं रक्तामध्ये खेचली जाणार असते ती त्याच्यामध्ये अडकते आणि रक्तशर्करेची पातळी ती कॉन्स्टंट राहते. म्हणजे फळं खाणं बंद करू नका. जे काय माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की जे काय तुम्ही करता आहात उपास या संकल्पनेने ते अचानक न बंद करता हळूहळू बदल करणं आवश्यक आहे. जसे एक धान्याचा बदल झाला, फळं तुम्ही चिरून खा, दुपारच्या जेवणात खा हे मी सांगेन, आणि गॅप वाढवा. आता समजा आत्ता आपण खाल्लेलं असेल काय, तर निदान 4 तासापर्यंत आपण समोर जरी एक बदाम जरी दिसला तरी तो पटकन आपण तोंडात टाकतो, ही सवय मला वाटतं बंद केली पाहिजे. आणि हीच उपासाची सुरुवात सोपी आपण करू शकतो. म्हणजे जे अचानक जेवण सोडून देतात किंवा रात्री पण जेवण करत नाही असं न करता हळूहळू केलं तर तो मला वाटतं निभावला जाऊ शकतो. ही टिप मी आत्ता देऊ इच्छिते. या विषयावरती आपण अजून बोलणारच आहोत. उपास ही संकल्पना आपण पुढचे 8 दिवस अजून ऐकणार आहोत डॉक्टर निविदा देशपांडे यांच्याकडून. पण आज आपल्याला धान्याविषयी सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी समजल्या की आपण नेहमी नेहमी जे खातो आपल्याला बदल हा प्रिय असतो, पण बदल हा काही अर्थाने पौष्टिक बदल झाला तर तो आपल्या तब्येतीसाठी जास्त चांगला असेल. ह्याच ठिकाणी आपण आता थांबणार आहोत आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण ऐकणार आहोत उपासाबद्दल जे काही मिथ्स आहेत त्यांच्याबद्दल. तोपर्यंत धन्यवाद.